नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्रेड पकोडा बघणार आहे किंवा ब्रेडची भजी कशी बनवायची ती पाहणार आहे. एकदम युनिक रेसिपी आहे, चवीला खूप छान लागते, एकदम क्रिस्पी आहे व झटपट बनते. ब्रेडपासून इतके मस्त पकोडे बनतात. पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य पाहूयात. सर्वात आधी आपल्याला ब्रेड लागणार आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च घेतलेले आहे. आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आहेत किंवा फक्त कांदा वापरला तरी चालेल. त्याचबरोबर मैदा घेतलेला आहे एक वाटीभर आहे व तांदळाचं पीठ 2 चमचे घेतलेलं आहे. थोडासा सॉस घेतलेला आहे, टोमॅटो केचप आहे 2 चमचे, 1 चमचा शेजवान सॉस आहे, गरम मसाला आहे व कोथिंबीर आहे. सॉस वापरणं ऑप्शनल आहे, फक्त टोमॅटो सॉस 1 चमचाभर वापरला तरी चालतं, छान चव येते म्हणून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पुढे एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पुरेशा प्रमाणात, जे प्लेट भरेल एवढं पाणी घ्यायचं. या पाण्यामध्ये आता आपण ब्रेडच्या स्लाईस बुडवणार आहोत. अशा पद्धतीने ब्रेडच्या स्लाईस दोन्ही साईडने डीप करायच्या व त्या परत त्यातलं पाणी काढायचं. अशा पद्धतीने त्याला दाबायचं हातानं, म्हणजे त्यामधलं पाणी निघून जाईल. ब्रेडला थोडक्यात मऊ करून घ्यायचं आहे व परत एका भांड्यामध्ये ठेवायचं. अशाच पद्धतीने आपण 4 ब्रेड वापरलेले आहेत. आपल्या आवडीनुसार भाज्या आहेत ते घाला किंवा फक्त कांदा घातला तरी चालतो. तुम्ही येथे टोमॅटो, त्याचबरोबर काकडी घालू शकता, कोबी असेल तर कोबी घातला तरी चालतो. सॉस घालायचा आहे, सॉसने एक छान चव येते म्हणून घातलेला आहे, नसेल सॉस नाही घातला तरी चालेल. शेजवान सॉसनेही खूप छान चव येते, अवेलेबल असेल तर नक्कीच घालू शकता. तुम्ही सोया सॉसही 1 चमचाभर घालू शकता. गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घातलेली आहे. येथे हिरवी मिरचीचे तुकडेही घालू शकता, पण आपण शिमला मिर्च घातलेली आहे त्यामुळे मी घातलेलं नाही. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ सर्वात आधी घालायचं, 2 चमचे आहे ते. व आता हळूहळू आपण हे जे मैदा आहे तो घालणार आहे. हाफ मैदा घालायचा, त्यानंतर याला मळून घ्यायचं छान. आपल्याला हे पीठ भज्यासाठी करतो तसं पातळ बनवायचं नाही आहे, पूर्णतः घट्ट बनवायचं आहे. त्यामुळे थोडाच मैदा घालायचा व हाताने असं मळायचा प्रयत्न करायचा. सर्वात आधी सगळं मिक्स करून घ्यायचं, ते पाहू शकता. एकदम थोडंसं पाणी आहे, 4 ते 5 चमचे, जास्त पाणी लगेच घालायचं नाही. थोड्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे व याला मळून घेतलेलं आहे. लागेल तसं तुम्ही थोडं थोडं पाणी घालू शकता. मळताना जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही, मैदा लागेल तसा घालायचा आहे. मी आणखी थोडा मैदा जो राहिलेला आहे तो पण घालत आहे. इथे पाहू शकता आपला गोळा तसा तयार आहे. थोडा लागला तर पाण्याचा हात तुम्ही घेऊ शकता. याचा पूर्णतः एक गोळा बनवायचा आहे. खूप साऱ्या भाज्यांनी बनवलेला हा ब्रेड पकोडा खूप छान लागतो, यामुळे भाज्याही आपण खातो. छान असं पीठ तयार झालेलं आहे, पाहू शकता. जास्त सैरही नाही, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण यामध्ये आपली ब्रेडची भजी किंवा ब्रेड पकोडा सोडणार आहोत. एकदम लहान लहान साईजनं सोडायचं आहे, ही खूप क्रिस्पी लागतात. छोटे छोटेसे सोडायचे आहेत, हातानेच सोडलेले आहेत कारण पीठ आपलं घट्ट आहे. चमचाने याला सोडलं तर ते नीट पडणार नाही, त्यामुळे असं हाताने सोडायचं आहे. जेवढी बसतील तेवढी तुम्ही घालायची आहे व थोडं वेळ याला 30-40 सेकंद तसंच सेट होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर थोडं थोडं त्यावर तेल उडवायचं आहे. डायरेक्ट जर तुम्ही पलटायला गेला तर ते छान पलटत नाही, त्यामुळे कधीही भजी करताना त्याच्यावर थोडं तेल उडवायचं आधी, मगच त्याला पलटायचं. दोन्ही साईडनं मस्त असं तळून घ्यायचं आहे. ते पाहू शकता याला कलर किती सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने कलर आला की याला काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी बॅचही टाकणार आहोत, म्हणजे राहिलेली भजी ही तेलामध्ये सोडायची आहे. ही ब्रेडची भजी आहे ती चवीला थोडीशी वेगळी लागतात, त्यामुळे खूप भारी वाटतं.
व खूप क्रिस्पी बनतात ब्रेडमुळे. त्याचबरोबर आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे तर खूप जबरदस्त चव येते याला. हलवून अशाच पद्धतीने आपण ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. थोडं गार होऊ द्यायचं आहे, त्याचनंतर खायला घ्यायचं आहे. ही भजी टोमॅटो केचपसोबत एक नंबर लागतात, तुम्हीही नक्कीच ट्राय करून पहा. केचपसोबत याचं कॉम्बिनेशन एक छान जमतं. टोमॅटो व ब्रेडचं कॉम्बिनेशन चांगलं आहे तसं तर, त्यामुळे ही भजी तुम्ही केचपसोबत खाऊ शकता. चवीला मस्त अशी भजी आहेत, एकदम खुसखुशीत लागतात. कशी वाटली ही साधी सोपी ब्रेडच्या भज्यांची रेसिपी वा ब्रेड पकोड्याची रेसिपी सांगायला विसरू नका. पावसाळ्याचे दिवस आहेत, नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला म्हणजे सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.